छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली आस्था आणि प्रेम कायम राहण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. महाराजांविषयी असलेली पुस्तकं, त्यांचे गड किल्ले यांचा कायम आपण अभ्यास करत असतो, त्यांच्याशी आपण कायम जोडलेले असतो. मात्र पुण्यातील दोघा तिघांनी एक आगळा वेगळा गेम तयार केला आहे. या खेळाला त्यांनी मावळा असे नाव दिलेलं आहे. सापशिडीप्रमाणे हा मावळा खेळ खेळला जातो. यातून शिवाजी महाराजांचा जन्म ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असं या गेमची प्रतिकृती तयार केली आहे. याच गेमला मेक इन इंडिया अंतर्गत पहिलं पारितोषिकही मिळालंय. जवळपास 19,000 गेम मधून मावळा हा सर्वोत्तम गेम ठरलेला आहे. एका कुटुंबाने एकत्र बसून शिवछत्रपतींच्या स्वराज्य लढ्याला अनुभवण्यासाठी हा बोर्ड गेम बनवलाय. आपण लहानपणी नवा व्यापार किंवा सापशिडी वगैरे खेळलेलो असतो. आपल्याला ना क्रॉफर्ड मार्केट किंवा मुंबादेवी ह्या गोष्टी ना माहिती असतात, अगदी कधी तिथे न जाता सुद्धा. साप आपल्याकडे चावत नाही, साप गिळतो. आता आपण कधीतरी सापशिडी खेळलेली असतो, लहानपणी खेळलेलं आयुष्यभर लक्षात राहतं. मग इमॅजिन करा की तुम्हाला एक स्वराज्याचा मावळा बनवून शिवजन्म ते राज्याभिषेक असा प्रवास करायचा आहे. या प्रवासात तुम्हाला खरेखुरे स्वराज्य योद्धे भेटतात. आणि किती भेटतात? 20 स्वराज्य योद्धे. हो, इतिहासात पहिल्यांदाच कुणीतरी शिवाजी महाराजांसाठी लढलेल्या 20 स्वराज्य योद्ध्यांना चेहरे दिलेत. मग तुम्ही 10 दुर्गांचे राखणदार बनता आणि ह्या सगळं गोळा करून तुम्हाला राज्याभिषेकाला पोहोचायचं आहे. कमवलेलं सगळं महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे. जो जास्त अर्पण करेल तो मानाचा मावळा बनतो. असं ह्या खेळाचं कॉन्सेप्ट आहे.